रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री Top 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री Top 10 न्यूज मध्ये। अशोक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटी यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास महामंडळाने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून सलग सातव्यांदा कारखान्याची एक हाती सत्ता अबाधित ठेवण्याचं यश मिळवलं आहे। निवडणुकीत विरोधी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट अजित काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांना पराभवास सामोरं जावं लागलंय। सुमारे 1.5 ते 2 हजाराच्या मताधिक्याने मुरकुटे यांच्यासह त्यांच्या उमेदवारांनी विरोधकांवर मात केली आहे। जिल्ह्यातील 2021 मध्ये गाजलेली कोठेवाडी येथील महिलांवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील कैदी हब्या पानमळ्या भोसले याचा तुरुंगात मृत्यू झालाय। औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात तो जन्मठेपीची शिक्षा भोगत होता। सोमवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला। रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झालाय। या गुन्ह्यातील 13 आरोपींना मोक्का अंतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे। यातील माफीच्या साक्षीदाराचा काही वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे। कोठेवाडी येथे 17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री 3:30 वाजता संपूर्ण वस्तीवर 10 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करत 4 महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता। तसेच 44,035 रुपयांचे दागिने लुटले होते। तेव्हा ही घटना राज्यात गाजली होती। जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं नियोजन करण्यासाठी दरवर्षी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकला विभागीय नियोजन बैठक होत असते। नगर जिल्ह्यातील नियोजन समितीच्या निधी नियोजनाची शुक्रवारी नाशिकला बैठक होणार आहे। या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन अर्थ खात्याकडे 1,523 कोटींची मागणी करणार आहे। दरम्यान राज्य सरकारच्या नियोजन समितीने यंदा जिल्हा परिषदेला अवघ्या 341 कोटीचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। कोरोनामुळे राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असताना जिल्ह्यातील आणि राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मेस्टाने घेतला होता। त्यानुसार सोमवारी सर्व कोविड नियमांचं पालन करून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून 2 शाळा सुरू झाल्याचा दावा मेस्टाकडून करण्यात आला आहे। नगर जिल्ह्यात 402 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत। गेल्या 8 दिवसांपासून हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला असून सोमवारी सकाळी 10:30 ते 9 वाजेदरम्यान कोपरगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेधला गेला होता। वाहन चालकांना 5 मिनिटाच्या अंतरावरील कुठलेही वाहन दिसत नव्हती, त्यामुळे त्यांना अत्यंत धीम्या गतीने वाहन चालवावी लागली होती। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। आपण पाहत राहा News 24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। व्याजाने घेतलेल्या 20,000 रुपयांपोटी 1.5 लाख रुपये देऊनही आणखीन व्याज मागत असल्याच्या धाकाने अण्णासाहेब निवृत्ती नवले यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या संदर्भात त्यांची पत्नी आशा नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुदाम दुधे आणि बालकिसन या दोघांवर शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने उलट सुलट चर्चा होत आहे। तपास पोलीस करत असून मुकुंद देशमुख पुढील तपास करतायत। काँग्रेस कमिटी सदस्य, लोकाभिमुख, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना राज्यस्तरीय सहकार महर्षी गणपतराव साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय। सोलापूर जिल्हा बँक आणि लोकल बोर्डाचे अध्यक्ष, म्हाडा तालुक्यातील विविध संस्थांचे संस्थापक आणि पहिले सहकार महर्षी विधिमंडळ सदस्य गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यातील विविध मान्यवरांना पुरस्कार दिला जातो। यंदा साठे यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार थोरात यांना जाहीर झालाय। सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव
विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती। त्यांनी या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांची धूळधाण उडवली आहे। या विजयाने मात्र नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे। आता अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी अशी सुप्त प्रतिक्रिया कारखान्याच्या निकालानंतर उमटत आहे। दिग्रस येथील महिलेच्या कुटुंबाला वेठीस धरणारा आणि पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणारा निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे याच्या विरुद्ध राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी आरोपी लोखंडे याच्या विरोधात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्याचा तपास करून प्रत्येकी 300 पानी दोषारोपपत्र दाखल केलं आहे। नगर तालुका पोलिसांनी गावठी दारू अड्ड्याविरुद्ध कारवाई करीत तालुक्यातील 6 गावातील दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहे। या कारवाईत 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।